शेमारूच्या नवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. दादा गदा उचला आणला यो 22वा गडी. आता चिंपट गदा उचलणार आहे का? भेंडा हा एवढा सा याचा मुलगा एवढा असणार. या 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 बावीसावा गडी नाही गड हाय यो थोडा अवघड आहे यो. कुठल्या ग्रहावरनं आलाय? तुमच्या भावाच्या आग्रहावरनं आलाय. या 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 अहो एवढी घाई कशा बाई सावकाश या गडा आपलीच आहे हा उचलले तर तुम्ही पण आपलेच. अरे तुम्हाला कदा उचलले तर माझ्या पोरीचं काय होईल? सुमी होईल. कशाला हात ठेवायची? नक्की काय होते सोकड्या सांग त्याला गदा उचलायला. आकुना ठिकामा राक्षस कसा हसतोय बघ. आईला माझ्या पुरीला पुरी येणं झालंय. आता याला काय झालं? यांच्या इथं काही नसतं म्हणत्या आपल्यासारखं. या आधी मानवाने गदा उचलली तर मी तर विचारच करू शकत नाहीये. सगळ्यांपैकी कुणी चालत म्हणतोय सुमी. याला पोरं बाळा झालीच तर कशी दिसतील? अरे याला पोटामुळे वाटता येईना झालं. अरे कसलं तुकड्या काय म्हणलेस याला? माझ्या भावाला ढकलतोयस काय? नको नको जावे बापू नको नको. हे उघडंबा सोपं आहे. एका हाताचं अंतर ठेवायचं परत मारा. अरे जाऊ बापू नको तिकडे चिंतो नको काढू हात धुवावा लागेल तुम्हाला. मार मार मार. अरे पकड पकड पकड. अरे त्याला वागता नाही यायचंय. आता पाय पण धुवावे लागणार तुम्हाला जावई बापू. जावायचं जातात पाय टाकत पण तेवढी आहे पाहिजे ना. हिरो होशील या गावात कायमचं राहशील. त्या पैलवानाच्या घरी येशील. माझा ऐकशील. ती गदा उचलशील. माझ्या पुरीचे लग्न करशील. अति पाकर बघ सकाळपासून चोचीत चोच घालून बसले. काय खात्यात काय विचारते ना? विचार 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 विचार. पुढच्या टेबलवर जाऊन ये प्रवीण. तुझ्यासारखा बॉयफ्रेंड माझ्या पाठीशी असल्यामुळेच मला हे यश मिळालंय. उगाच फिल्म फेकू नकोस.
हे सगळे पार्ट स्पेअर पार्ट एकदम गरम मसाला ठसाठस भरलाय तुझ्यात. हात पुढे कर. हात नीट धुतलीस ना? अनिता तुझं खास खास अभिनंदन. तू अजून स्ट्रगल करतोयस ना, कशाला रे उधळले एवढे पैसे? 30 रुपये पडलेत फक्त. रिकामच आहे. अंगठी नंतर घेईन हिरो बिरो झाल्यावर. मागच्या टेबल वरती जाऊन ये. प्रवीण अनु, आता आपल्याला पुढचं पाऊल उचलायला हवं. काय आहे ते? न पैसा, न प्रसिद्धी, न समाधान. आपण मुंबईला जाऊया. नको कोल्हापूरला जाऊया. मुंबई कोणाच्या बापाला परवडणार? अरे डोकं नाही का तुला बिंडोक? अरे मुलीच्या डोक्यात जाऊया पळून कोल्हापूरला. फिनलंड जॉईन करूया. तू हिरोईन, मी हिरो, फिर ऍडव्हान्स पे ऍडव्हान्स, ऍडव्हान्स पे ऍडव्हान्स, ऍडव्हान्स पे ऍडव्हान्स. वरच्या टेबलला जाऊन ये. अरे तुझ्या आई बाबाने नकार दिला तर पळून येशील माझ्या बरोबर कोल्हापूरला? कोल्हापूरलाच काय, तू म्हणशील तर कुठल्याही पुरात उडी मारायला तयार आहे मी. फक्त दोघांनी एकत्र पोहून किनारा गाठला पाहिजे. अनिता अगं, छोट्या कलाकारांनी मोठी झेप घ्यायलाच पाहिजे. खालच्या टेबलवर जाऊन ये. मी सगळीकडे जातो पण तुम्ही आधी बाहेर चला. हे काय? अहो तुमच्यासारखी टाइमपास करणारी गिरायक आल्यावर आमच्यावर हीच वेळ येणार. प्रवीण. येस सर. कशा कशा मध्ये प्रवीण आहेस तू? बॉक्सिंग. ते मराठी पिक्चर मध्ये नसत. फायटिंग शाउट शाउट. ते फायटरचं काम असत. जम्पिंग. ते माकडाचं काम असत. सिंगिंग. ते गायकाचं काम असत. ऍक्टिंग. ते काय असत? रिश्ते में तो हम तुम्हारे बाप लगते हैं. नाम है शहंशाह. अरे कळलं कळलं. अरे शत्रुघ्न झाला काय? म्हणजे मिमिक्री. बकरी पण करते. कॉमेडी कॉमेडी. दाखव दाखव काहीतरी झलक दाखव. स्क्रिप्ट द्या, डायलॉग्स द्या, लगेच म्हणशील ऍडव्हान्स द्या. अरे मग काय करून काय दाखवू? तू इकडनं तोंड काळं करून दाखव. अहो पण टाकलेनो सुरू करा रोजची रेकॉर्ड. चमत्कारी, अति भारी, जड भारी अशी ही प्राचीन गदा. भीम आणि जरासंध यांचं युद्ध झालं. त्या युद्धात भीमानं जरासंधाचा वध केला आणि ही गदा जिंकली. त्यावेळच्या युद्धात बलराम दादांच्या पूर्वजांनी त्याला मदत केली होती. तवा भीमानं ही गदा भेट म्हणून यांच्या वंशजाला दिली आणि तवापासून ही गदा यांच्याच वंशात आहे. आणि आयतेच या गदेचा इतिहास संपत नाय. तर जो कोणी बलशाली पुरुष ही गदा उचलेल त्याच्याशीच बजरंगी खानदानीतल्या मुलींचे लग्न होतात. या घराण्यात मुलींचे लग्न होतात तरी कुठं? ही गदा कुणाच्या बापाला तरी उचलायला होणार आहे. मी सुद्धा अशीच कुवारी चढणार. आत्या तरी उचलावी ही गदा. अरे एवढी छोटी गदा आणि एवढा मोठा पहिलवान. माईला आत्ता उचलतो आणि लग्नच करतो त्याच्या माईला. हनीमूनची तयारी तेवढी ठेवा म्हणजे झालं.
जय हनीमून, जय हनुमान, उचलून घेऊन जाल हे टाकल्या हे तू टाकल्या घे ए माकडा चलो बाजूला हे ओळखत नाहीस का याना कोण ओळखत नाही याना कोण ओळखत नाही याना चल वाट सोड नाही तर जाशील वरच्या वाट्याला गदा घेऊन फिरतोय गदा आता उतरलो तू अरे ऊपर तक क्या मैं नीचे तक जाऊंगा लेकिन या से नहीं हटूंगा आपले काका इतना गृह मंत्री है आपाना फोन केला ना कि ताबडतोब ताबा यहाँ से पहले मैं ही जाऊंगा वरना मेरे लाश पर से गुजरना होगा दादा आपले प्रेतावरून जाणार हो फनी है फनी है हिम्मत वाला है मैं जवानी की फूल है बुलबुलैया है और बाद में बताऊंगा हीरो गदा उचलाय चाले अरे हाय कोणी मर्द गडी कडा कडा ह्याचा पत्ता कडा ह्योच मर्द जावई होणार माझी काय हरकत नाही पण मला हे मान्य नाही चला रे हुशार मुलगी इकडे बघितलं म्हणजे आपण काही केलंच नाही तिचा उदो होतो आणि आपण फक्त तो इथे सर्वे प्रकारच्या आकाराच्या आणि साईजच्या देवदेवतांच्या मूर्त्या भेटतील मालक शिल्पकार शंकर महादेवन शंकर महादेवन अच्छा शंकर महादेव आपल्याला काय गदा मिळाल्याशी मतलब
अरे मूर्त्या नीट मनवरे, मूर्त्यांमध्ये देव असतो, माणसं पाया पडतात त्याला. जय शिवहरी नारायण. मूर्त्या नीट म्हणा सरस्वती चंद्रकला रंग मारायला चला. तुमच्याकडे शंकर कोण आणि महादेव कोण? अहो मीच, टू इन वन. आपणच अहो, कुठली मूर्ती पाहिजे ती बोला. 33 कोटी देव आपल्याकडे अशा लाईनीत बसलेले असतात, एकदम चुपचाप. हो नाही का चून आहे. तुमच्या 33 कोटी देवांना माझे कोटे कोटे काम, माझं जरा वेगळंच काम आहे. वेगळं काय काम आहे? हे काय? अच्छा गदा. गदा? अहो तुमच्याकडे कला आहे ती चाली नाही ना. कला? आर्ट, आर्ट. मोसम मराठीत बोला ना. ती गदा बनवायचे ना, म्हणजे गदेचे वेगवेगळे फोटो आणले. वा, सेम टू सेम बनवायचे. नक्षीकाम, रंगकाम आणि हे जे गदेचं डोकं आहे ना, हे तुमच्या नको फारच खडबडीत आहे. माझ्या डोक्यासारखं बनवा. आणि गदेचं टोक आहे ना, टोक हे एखाद्या नटीच्या निमुळत्या हनुवटीसारखं बनवा. किती दिवसात द्याल? आधी दाम मग काम. तुमच्यात मराठी बाणा दिसतो. किती? 1500. 1300 नंतर देतो, तुमची ऍडव्हान्स ठेवा. हे माझं कार. बर बर, गदा तयार झाली की मला फोन करून कळव. बर बर बर. आणि सगळ्यात महत्वाचं, गदा हलकी पाहिजे. हलकी कशाला पाहिजे? टाळकी फोडायला. हे ही आधी घेणे बनवायला. प्रवीण केअर ऑफ विजय देशमुख. काय करतोय? फोटो माझे नाही, गदेचे काढायचे. गदडे कळते मला. हा कॅमेरा चालू आहे की नाही ते पाहतोय. हा सुद्धा माझ्यासारखा स्ट्रगलर आहे. कधी ऑन होतो कधी ऑफ होतो. ए मूड ऑफ करू नको, चल लवकर. पायरी, कुठल्या मूर्खाने बांधला हा बंगला? तिकडे कुठे चाललाय? गदेचे फोटो काढायचे. हो कळतंय मला. पण तुझे वडील नक्की घरात नाहीत ना? नाही, कोणी नाही. हे पा, ही ती गदा. अरे झालं, काढा आता फोटो काढा. चालू आहे. क्या बात है? या कोण? या म्हणजे 3 आत्या लग्नाशिवायच गेल्या. या बेबी आत्या, या ताई आत्या आणि या माई आत्या. काही आत्या शिल्लक आहेत का? नाही अजून. आहेत. पण तुला काय करायचं रे? बाबांनी पाहिलं ना तर इथे तुझाच फोटो लागेल. बापरे, कसं पाहतील? त्यांचं तोंडच बंद करतो ना मी. चालेल चालेल. डोंट वरी, काम फत्ते झालं म्हणून फक्त फोटो आले पाहिजेत. इकडचा रस्ता चालू आहे. हो चालू आहे. हा बाबा कधी कधी इकडनंच येतो बरं का. तुम्ही पुढे वाचा, तुम्ही पुढे वाचा. काय बाई, एवढी शिकत उचलायला 4 माणसं. तू मागून घे, तिकडनं ढकला एवढी अशी. अरे गदा बोंबले, मी काय करणार? चतर आहे. अच्छा बघ, जोर मार निकडे. हा ते पण निकडे, ते जायला जड आहे. चल रे गया जोर मार.
हे गदा तुझा बाप उचलतो म्हणे. अरे हे गदा हात ठेवल्यावर गाडी एवढी वर येते, तुझ्या बापाला हात ठेवल्यावर गाडी कायमची वर जाईल.